नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वडि या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजचा टॉपिक आहे आपला वर्तुळ व त्याचे क्षेत्रफळ काढणे यामध्ये आपण क्षेत्रफळ काढण्यासाठी लागणारी महत्त्वाची सूत्रेसुद्धा यामध्ये आपण बघणार आहोत चला तर सुरुवात करूया आपल्या टॉपिकला येथे बघा एक तुम्हाला आकृती दिसत असेल यालाच आपण वर्तुळ म्हणतो आणि इंग्रज इंग्रजीमध्ये याला आपण सर्कल म्हणतो आता हे इथे ओ हा एक केंद्रबिंदू आहे तर वर्तुळ म्हणजेच काय आपण एखाद्या प्रतलामध्ये एखादा बिंदू घेतला समजा हा ओ हा बिंदू घेतलेला आहे आणि या बिंदूपासून त्याच्या सर्व बाजूंनी समान लांब लांब अस असंख्य बिंदू आपल्याला घ्यायचे जर आपण समान अंतरावर जर असंख्य बिंदू घेतले तर एक अशा प्रकारे गोल गोलाकार लाईन तयार होते आणि ही जी आकृती बनते यालाच आपण वर्तुळ म्हणत असतो तुम्ही जर बघितलं तर केंद्रबिंदू ओ पासून या वर्तुळाच्या कडेवर कुठलाही बिंदू घेतला आपण तो बिंदू ते केंद्रबिंदू यांच्यामधील अंतर हे समान असेल कुठेही बिंदू घ्या आता हा रेषाखंड बघा ओ पी हा एक रेषाखंड घेतलाय आपण याचे अंतर सारखेच असेल आणि सार ओ चे सुद्धा सारखेच असेल ओ क्यू घेतला तरी या तिघांचे अंतर सारखे असेल यालाच काय म्हणत असतो आपण त्रिज्जा ही असते वर्तुळाची त्रिज्या आणि ती त्रिज्या आपण आर या लेटरने दर्शवतो त्यानंतर येते बघा जिवा जिवा म्हणजे काय की वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू घ्यायचे आणि त्या दोन बिंदूंना एखाद्या एखाद्या रेषाखंडाने जोडायची जोडल्यानंतर जो, जो रेषाखंड तयार होतो त्याला आपण जिवा म्हणतो आता इथे बघा एम आणि एन इथे एन बिंदू आहे इथे एम बिंदू आहे आणि हा रेषाखंड जोडला हे दोन बिंदू जोडल्यानंतर रेषाखंडाच्या सहाय्याने हा जो रेषाखंड म्हणतोय एम एन याला आपण वर्तुळाची जीवा म्हणतो कारण हा वर्तुळाची दोन बिंदू जोडतोय म्हणून ही झाली वर्तुळाची जीवा आता येते बघा क्यू आर ही सुद्धा वर्तुळाची जीवाच आहे पण ही जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते म्हणून आपण याला व्यास म्हणतो का कारण हो ही जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते म्हणून आपण याला व्यास म्हणतो आणि या व्यास व्यासामुळे व्यास क्यू आर मुळे काय होते वर्तुळाचे दोन समान भाग होत आहेत इकडे एक भाग होणार हा क्यू आरच्या वरच्या साइडला एक people, भाग असेल आणि खालच्या साइडला म्हणजे दोन समान वर्तुळाचे भाग कोण करते क्यू आर म्हणजेच व्यास म्हणजेच काय केंद्रबिंदू काय आपला ओ हा केंद्रबिंदू झाला तुमची ओ पी तिला आपण आरने दर्शवतो तु, नंतर तुमचा व्यास व्यास क्यू आर हा केंद्रबिंदूतून जातो आणि वर्तुळाचे समान दोन भाग करतो आणि जीवा काय आहे एम एन ही वर्तुळाची बेसिक माहिती ज्यावेळेस आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ काढत असतो त्यावेळेस आपल्याला काही सूत्रांची गरज भासते त्यामध्ये काही महत्वाची सूत्रे आहेत बघा एक वर्तुळाची त्रिज्या जे की ला। मी तुम्हाला अगोदर सांगितले की वर्तुळाची त्रिज्या आपण आर या कॅप आर या स्मॉल लेटरने दर्शवतो वर्तुळाचा व्यास वर्तुळाचा व्यास टू आर याचा अर्थ काय की वर्तुळाचा व्यास जो आहे त्रिज्येच्या नेहमी दुप्पट असतो जर त्रिज्या तुमची दोन असेल तर व्यास हा चार होणार आणि त्रिज्या जर चार असेल तर व्यास हा आठ होणार म्हणजेच व्यास हा नेहमी थ्री दुप्पट असेल नंतर हे वर्तुळाचा परीघ वर्तुळाच्या परीघाचे सूत्र हे टू पाय आर वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर स्क्वेअर आता इथे तुम्हाला आरची जर आरची किंमत माहीत असेल तर तुम्ही वर्तुळाचा व्यास काढू शकता वर्तुळाचा परीघ काढू शकता वर्तुळाची क्षेत्रफळ सुद्धा काढू शकता आणि पायची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे पाय म्हणजेच काय पाय बरोबर बावीस भागेला सात आता आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ कसे काढायचे त्याविषयी उदाहरणे बघूया उदाहरण क्रमांक कर एक बघा एका वर्तुळाची त्रिज्या चौदा सेंटीमीटर आहे तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल आता येथे बघा आपल्याला या उदाहरणामध्ये वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे चौदा सेंटीमीटर तुम्हाला माहिती आहे जर त्रिज्या असेल तर तुम्ही वर्तुळाचे क्षेत्रफळ काढू शकता वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आपल्याकडे वर्तुळाची क्षेत्रफळ बरोबर काय असते पार स्क्वेअर आणि तुमच्याकडे आर काय दिलेला आहे आर हा चौदा सेंटीमीटर आहे आपल्याकडे बस काहीच नाही किमती याच्यात पुट करायची आहे पायची किंमत बावीस बागेला सात बावीस बागेला सात कुणीला आता आर स्क्वेअर चौदा डायरेक्ट वर्ग निले तर आपण आरला दोन वेळेस लिहूया आर ची किंमत चौदा गुणीला चौदा तुम्ही चौदाचा वर्ग लिहा किंवा चौदा गुन्ह्याला चौदा लिहा दोन्ही गोष्टी सारख्याच आहे हे फक्त आपण आपल्या कॅल्क्युलेशनसाठी त्याला चौदा गुणीला चौदा लिहितोय म्हणजे आपल्या संक्षिप्त द्यायला सोपे पडेल म्हणजे सात एक सात सात दोन्ही चौदा किती उरतात येते बावीस गुणीला चौदा गुन्हेला दोन अठ्ठावीस चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा दुनी अठ्ठावीस बरोबर किती मिळतात तुम्हाला बावीस गुन्हेला अठ्ठावीस बरोबर याचे कॅल्क्युलेशन केले तुम्हाला सहाशे सोळा मिळतात म्हणजेच काय वर्तुळ क्षेत्रप किती असेल सहाशे सोळा चौरस सेमी आता इथे नेहमी लक्षात ठेवायचं आता इथे बघा तुम्हाला त्रिज्या चौदा सेमी दिलेली आहे त्रिज्या ही सेमी या युनिटमध्ये दिलेले म्हणजेच तुमचे क्षेत्रफळ जे येणार आहे ते पण चौरस सेमीमध्येच असेल जर तुम्हाला त्रिज्या जर मीटरमध्ये असते समजा इथे चौदा मीटर असते तर आपण क्षेत्रफळ काय चौरस मीटर हे नेहमी लक्षात ठेवायचे ऑप्शनमध्ये काही वेळ चौरस सेमी दिलेले असेल किंवा चौरस मीटर दिलेले असेल उदाहरण क्रमांक दोन एका वर्तुळाचा व्यास आठ मीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती येईल व्यास तर तुम्हाला माहित आहे आपला क्षेत्रफळ काढायचे म्हणजे सर्वात प्रथम तुम्हाला आर लागणार आहे मग काय आर काढून घेऊया व्यास किती दिलेलं व्यासच सूत्र काय आपल्याकडे व्यास बरोबर टू बर आर म्हणजेच काय आर काय मिळेल तुम्हाला जेवण आर व्यास बागेला दोन कारण की त्रिज्या आणि व्यासाचे रिलेशन काय आर बरोबर व्यास बागेला दोन कारण त्रिज्येचे दुप्पट असतो व्यास म्हणजेच काय मिळेल तुम्हाला आर बरोबर व्यास किती तुमच्याकडे आठ आठ मीटर बागेला दोन बरोबर बेक बे बेचूक आठ म्हणजेच काय चार मीटर म्हणजे तुम्हाला आरची ची किंमत किती मिळते चार मीटर आता आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ घेऊया वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर किती होतात पाय आर स्क्वेअर इथे पाय किती दिलेला तुम्हाला बावीस बागेला सात गुणिला आर आर काय चार चारचा स्क्वेअर घ्यावा लागेल तुम्हाला इथे सोळा किती मिळेल बघा तुम्हाला आता सोळा गुणिला बावीस सोळा सो जुणी बत्तीस तुम्हाला इथे दोन आजचे तीन येतात तीन इकडे लिहून घेऊया परत सोड दुणी बत्तीस बत्तीस आणि तीन पस्तीस हे होतात तीनशे बावन्न भागीला सात आणि भागाकार काय मिळेल तुम्हाला आता बरोबर साता पाचा पस्तीस नंतर दोन राहतात तुम्हाला शून्या भाग द्या द्यावा लागेल सात शून्य शून्य नंतर दोन सात दोन हे सातपेक्षा लहान आहेत म्हणजे दोन वर शून्य घ्यावं लागेल इथे पॉईंट ते होता वीस सात दोन्ही चौदा ते किती होतील चौदा परत किती राहतात सहा परत तुम्हाला शून्य घ्यावं लागेल साठ सातेआटी छप्पन अशा प्रकारे तुम्हाला वर्तुळाचे क्षेत्र मिळेल पन्नास पॉईंट अठ्ठावीस हे इथे काय मीटर म्हणजे हे काय असणारे चौरस मीटर अशा प्रकारचा गुणाकार तुम्हाला यायला पाहिजेत भागाकार थोड़ा थोडाफार यायला पाहिजेत जेणेकरून उत्तर तुमचं बरोबर येईल म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ किती मिळते तुम्हाला पन्नास पॉईंट अठ्ठावीस चौरस मीटर उदाहरण क्रमांक तीन एका वर्तुळाचा परीख बावीस मीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा आता इथे तुम्हाला परीख दिलेला आहे बावीस मीटर आता आपल्याला माहितीये की वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी काय आवश्यक असते त्रिज्या म्हणजे आर तर आर कुठून काढायचं आपल्याला परीग सर्वात अगोदर परीघाचे सूत्र लिहूया वर्तुळाचे वर्तुळाचा परीख काय असते टू पाय आर म्हणजे तुम्हाला इथून ची किंमत काय मिळेल आर बरोबर परी बघीला टू पाय कारण टू पायला जर इकडे आणले उजव्या साईडला सॉरी डाव्या साईडला तर तो परीघाच्या छेदामध्ये पर पर परी टू पाय परीख किती दिलेला आहे तुम्हाला बावीस मीटर छेदामध्ये काय आहे दोन गुणीला बावीस भागीला सात पायची व्हॅल्यू बावीस भागीला सात तर नियमाने काय होईल सात हा छेदाच्याही छेदात असल्यामुळे चेद तो अंशात जातो म्हणजेच इथे काय मिळेल तुम्हाला बावीस गुणीला सात भागीला दोन गुणीला बावीस संक्षिप्त रूप द्या हे बावीस एक बावीस बावीस एक बावीस किती उरतात आठ बरोबर सात भागीला दोन मीटर म्हणजे तुमची त्रिज्या किती आहे सात भागीला दोन आता काय काढायची वर्तुळाचे चित्रफळा वर्तुळाचे क्षेत्र बरोबर वर किती आहे पाय आर स्क्वेअर म्हणजेच काय पायाची किंमत किती आहे आपल्याकडे बावीस बागीला सात गुन्हेला आर स्क्वेअर आर आपण काय करूया दोन्ही गुन्हा करतात लिहूया सात भागीला दोन गुन्हेला सात बागीला दोन, दोन। जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी सोपं होईल आता इथे संक्षिप्त द्या सात एक सात सात एक सात बे बेक बे बे अकरा बावीस अकरा दोन्ही बावीस होतात किती उरत आहेत आता अकरा आणि सात अकरा गुणि सात किती येतात सत्याहत्तर किती येतात अकरा साठी सत्याहत्तर खाली किती होत आहेत दोन जर तुम्ही याचा भागाकार केला सत्याहत्तर भागेला दोन तर तुम्हाला किती मिळतील अडतीस पॉईंट पाच इथे काय असेल चौरस मीटर का कारण तुमचा जो परीख दिलेला आहे तो कशामध्ये मीटरमध्ये म्हणजेच तुमचे क्षेत्रफळ कशामध्ये येईल मीटरमध्ये म्हणजे आपलं क्षेत्रफळ काय अडतीस पॉइंट पाच चौरस मीटर उदाहरण क्रमांक चार एका वर्तुळाचा परीख अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल आता इथे आपल्याला वर्तुळाचा परीघ दिलेला आहे आणि त्रिज्या काढायला सांगितले फक्त कशी काढणार वर्तुळाच्या परीघाचे सूत्र लिहूया वर्तुळाचा परीख काय असतो आपल्याला माहिती आहे टू पाय आर म्हणजे आर काय मिळणार तुम्हाला आर बरोबर परीख बागेला टू पाय कारण की आपण टू पाय आपल्या टू पायला आपण डाव्या साईडला घेऊन जातोय म्हणजे तो कसे परीघाच्या छेदामध्ये जाणार म्हणजे आर बरोबर परीक बागेला टू पाय बस आपल्याला किमती ठेवायची याच्यामध्ये आर बरोबर परी किती आहे तुमचा अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर दोन गुणेला बावीसची किंमत काय असते बावीस बागीला सॉरी पायची किंमत काय बावीस बागेला सात इथे काय करायचं आहे नियमानुसार सात कुठे जाणार अंशामध्ये ते अठ्ठ्याऐंशी गुन्हेला सात बागेला दोन गुणेला बावीस संक्षिप्त रूप द्या बावीस एक बावीस बावीस चोक अठ्ठ्याऐंशी वरती किती राहतात चार आणि सात चार गुणीला सात किती मिळतात तुम्हाला सत्ता अठ्ठावीस सत्ता अठ्ठावीस खाली किती चेदामध्ये दोन बरोबर बर। बी क बी बी चौदा अठ्ठावीस मी तुम्हाला अठ्ठावीस लागतात दोन बघायचं तुम्हाला चौदा मिळतात म्हणजेच आरची किंमत काय चौदा किती असेल चौदा सेमी का परी जो आहे आपला तो कशामध्ये सेमीमध्ये त्याच्यामुळे त्रिजा कशामध्ये मिळेल तुम्हाला सेमीमध्ये म्हणजेच आर बरोबर किती चौदा सेमी